नमस्कार मित्रांनो, विनय कुटोदे व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। दिवाळीच्या सर्वांना प्रथमतः शुभेच्छा। माझ्यासोबत आहे आज माझी आई मासो माधुरी श्रीराम कोठावदे, जिने मला शिकवलं घडवलं आणि जिच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे। अशी माझी आई अतिशय सुग्रण अतिशय छान असे पदार्थ बनवते। आज माझी आई आपल्यासाठी बनवणार आहे दिवाळीचे पदार्थ, त्याचं नाव आहे सातलं। त्याला आपण बागलाणी स्टाईल सातलं म्हणू शकतो किंवा खानदेशी स्टाईल अशा पद्धतीने ती बनवणार आहे। आता आपण तिच्याचकडून जाणून घेऊया कसं बनवतात हे सातलं। सो मम्मी, तुझं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या। नमस्कार। सो काय बनवणार आहेस तू आज? हा, मी आज ना एकदम छान पैकी तुला सातले बनवून दाखवणार आहे। वा वा वा। आणि काय असतं हे सातलं? सातलं म्हणजे कसं आहे की सहज खाण्यासाठी एकदम सुरेख असतं लोणचं सातलं, एकदम सुंदर लोणचं जर खाल्लं त्याच्यासोबत खूपच छान लागतं। सो काय काय लागतं सातलं बनवायला? हा, आता सातलं सातल्याची जर तुला रेसिपी सांगितली तर मी आता सातल्यासाठी चार वाटी। किती लोकांचं सातलं बनवतेस तू? किती किती सातले बनतील याच्यात? हा, याच्यात साधारण 30 ते 35 सातले बनव। अच्छा, ओके। काय काय आहे? हा, तर मी आता याच्यासाठी अशी मोठी चार वाटी मैदा घेतला आहे। चार वाटी मैदा घेतला आहे। 2 वाटी त्याच्यासाठी रवा घेतला। ओके। थोडा ओवा घेतलाय। ओके। नंतर त्याच्यासाठी आपल्या परम आवडीनुसार मीठ घालायचंय। ओके। हा, आणि बाजूलाच मी आता त्याच्यासाठी ना तेल गरम कडक लागतं, गरम लागतं, त्याच्यासाठी मी आता गॅसवर गरम करत तेल ठेवलंय। ओके। आणि ते अंदाजे आपल्याला मोहन तेलाचं मोहन द्यावं लागेल। आणि नंतर त्याच्यासाठी पाणी पण घेतलंय भिजवण्यासाठी। Okay. पाणी एवढं त्याला साहित्य लागतं, काही खूप साहित्य लागत नाही। ओके। सो आता सुरुवात झालेली आहे सातले बनवायला। हा, मी आता तरी काय केलं आहे, याच्यात एक ताट घेतलंय खोल ताट, त्याच्यामध्ये 4 वाटी मैदा घेतलेला आहे। ओके। आणि त्या मैद्यात मी आता 2 वाटी रवा घालणार आहे। ओके। त्याला असं सगळं सगळं मिक्स करून घ्यावं लागतं। आता याच्यात काय टाकते? हा, याच्यात मी आता झालं ना 2 चमचे ओवा घातले आहेत। ओके। आणि हा जो चमचा आहे त्याच्याने 1 टीस्पून, हा नाही 4 टीस्पून, 4 टीस्पून 35 ते 40 सातल्यांसाठी 4 टीस्पून। याला सातलं म्हणण्याचं नाव काय, जे सातच्या आकाराचं दिसतं म्हणून का? ते जरा सापासारखं दिसतं ना, गोल गोल वेटोळ केलेलं असतं ना, त्यामुळे आपण त्याला सातलं म्हणतो। अच्छा, खानदेशात जास्त बनवलं जात आहे। साप जसं वेटोळा घालून बसतो ना, तसं सातलं सुद्धा असं वेटोळ्यासारखं दिसतं, म्हणून त्याचं नाव कदाचित सातलं म्हणत असते। आणि कुठून म्हणजे कशाबरोबर सोबत खाऊ शकतो आपण हे? हा, आपण हे लोणच्या सोबतही खाऊ शकतो। ओके। लोणच्या सोबत खूपच छान लागतं। ओके। आणि लहान मुलं तर अगदी आवडीने हातात घेऊन खातात। ओके ओके ओके। आता हे पाहा, हे सगळं झालं, मी सगळं मिक्स करून घेतलंय। ओके। रवा मैदा ओवा मीठ सगळं मिक्स केलं आणि एका बाजूला माझं तेल गरम करत ठेवलं होतं ना, ते आता मी साधारण अंदाजे मूठ पडेपर्यंत त्याला मोहन घालतो। तेल गरम करण्याचं कारण काय? साधं तेल का वापरत? साधं का वापरत नाही, कारण असं जर हे घातलं ना असं त्याच्यात हे आले पाहिजे, त्याच्याने खूप कुरकुरीत आणि छान लागतात, ते नरम व्हायला नको ना म्हणून। अच्छा। सो व्ह्यूअर्सला या ज्या टिप्स देते आहे माझी मम्मी, तर तुम्ही नोट करून घ्या आणि हे नॉलेज तुम्हाला कुठे भेटणार नाहीये। आणि हे साधारण तेल टाकतो ना आपण, खूप गरम असतं वाटल्यास आपण त्याच्याने थोडस गार होऊ द्यायचं मग मिक्स करायचं, जेणेकरून हाताला चटका लागणार नाही। बरोबर। आता बघा मी कसं छानपैकी त्याला आता तेल गरम तेलाने मोहन देणार आहे, याला मोहन म्हणतात। अच्छा, याला मोहन देणे म्हणतात। हा, ओके। साधारण मीठ मूठ पडेपर्यंत त्याला मोहन द्यायचंय। हे बघा आतापर्यंत मूठ म्हणजे अशी झाली पाहिजे तेलाची, पण अजून झालेली नाहीये म्हणून मी आता त्याला अजून तेलाची गरज आहे, अजून तेल म्हणजे हातात पकडल्यावर मूठ बनलायला पाहिजे त्याची। ओके। तर सातलं छान कुरकुरीत लागतं, मऊ होत नाही। सो ही पण एक टिप्स आहे, मूठ बनेपर्यंत आपल्याला त्याला मोहन द्यायचंय। पुन्हा बघा तू दिवाळी मध्ये काय काय, आता या व्हिडिओ मध्ये काय काय आपण पुढे दाखवू शकतो आमच्या व्ह्युअर्सला दिवाळीच्या पदार्थांमध्ये? दिवाळीच्या पदार्थांमध्ये
आता तुम्ही तर सर्वच पदार्थ बनवते, काही प्रश्नच नाही. तर मी आता पुढे तुम्हाला एक चकलीची रेसिपी सुद्धा, आता चकल्या बनवाल ना तेव्हा सांगणार आहे. चकली देखील मम्मी फार चांगली बनवते माझी, आणि मांडे जे आहेत फेमस खापरावरचे ते देखील खानदेशामध्ये फार प्रसिद्ध आहे अशी आई बनवतो माझी, ते पण आपण एकदा व्ह्यूअर्सला दाखवणार आहोत आपण. सो ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलेलं चॅनल त्यांनी आता इमिडिएटली करून घ्या, बरेच छान छान व्हिडिओ येणार आहे आणि तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे घरगुती बसल्या बसल्या नवीन नवीन पदार्थ शिकण्याची. बेसिकली जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे स्त्रियांना, लेडीजला, आणि तरुण ज्या स्त्रिया आहेत ज्यांना या ही कला आणि पदार्थ शिकायचे असतील त्यांनी इमिडिएटली चॅनल सबस्क्राईब करून घ्या माझं, आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून या रेसिपीज तुम्हाला तुमच्यापर्यंत न चुकता पोहोचतील. सो झाले का आता ही मूठ? हो हे पहा आता कशी छान अशी मूठ झाली पहा, आपल्या आपण दाबलं हे पहा, हे असं पीठ असं दाबलं की छान त्याची मूठ बनवते. आणि मी आता त्याच्या पाण्याने घट्ट गोळा भिजून घेणार आहे. ओके, आता मी पाण्यात भिजवायला सुरुवात करते. स्वतः पाणी घेणार आहे, थोडं थोडं पाणी घालत जायचं म्हणजे जेणेकरून गोळा पण नरम होणार नाही, जास्त व्यवस्थित होईल. आणि घट्ट मूठ घ्यायची करताना. ओके, आजकाल दिवाळीचे पदार्थ फार कमी प्रमाणात घरी बनवले जातात, लोकांना वेळ नसतो, परंतु घरी खाण्यात आईच्या हातचा घरी बनवणे जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. आम्ही नशिबवान आहोत, आम्हाला मिळत आहे ते. मला शक्यतो काय बाहेरचं आवडतच नाही, आपल्या घरची जी मजा असते ती वेगळीच असते, आनंद असतो, प्रेम म्हटलं जात त्याच्यात करता करता. एक्झॅक्टली, खाताना ते जाणवत पण आपल्याला. असे पाण्याने भिजून घट्ट दोन गोळे त्याचे तयार झालेले आहेत. ओके, आता मी ते गोळे आता एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून देणार आहे, आणि हे जवळजवळ 15 ते 20 मिनिट असे झाकून बाजूला ठेवून द्यायचे, आणि त्याने जेणेकरून त्यामुळे आपले सातले खूप सुंदर होतात, फुटत नाही, तुटत नाहीत. सो आता सातले बनवायला सुरुवात केलेली आहे, बघू शकतो आपण. हे पण आपला हा पहिला गोळा जो होता मळलेला, तो असा पिशवीत काढून घ्यायचा, त्याला पुन्हा रगडायचा नाही. ओके, तसाच तो त्याचा एक तुकडा घ्यायचा आता तुम्हाला समजेल याला सातलं का म्हणतात. हे बघा, असं दोघ हाताने लांब लांब करायचं आणि नंतर त्याच सापासारखं कसं वेटोळ करायचं. ओके, म्हणून त्याला सातलं म्हणतात. आणि हा दिसायला मराठीत जो सात असतो त्याप्रमाणे पण दिसतो. बघा हे तयार केलेले काही सातले, अजून एक दाखवतो मी तुम्हाला. बघायचं असेल ते असा गोळा घ्यायचा याच्यातला, त्याला हाताने हातावर दाबायचा. हे बघा असा दाबला की दुसऱ्या हाताने त्याला लांब करायचा, हातानेच दोघ हाताने दाबायचा. हे पा असं लांब होतं आणि नंतर त्याला पोळपाटावर घ्यायचं आणि असं रगडायचं, असं गोल गोल करायचं म्हणजे तो आपोआप एका बाजूने सातलं निघत राहत. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा परफेक्ट होणार याच्यात. बघा कुठं पोकळ झालं नाही, काही नाही, काही पुन्हा जर आपण गोळा रगडला तर तो ते सातलं पोकळ होतं आणि आपलं सातलं येत नाही असं आपण म्हणतो. हे बघा आता त्याच असं गोल करायचा, हे झालं सातलं तयार. बघू शकतो हे पा अशा प्रकारे सातले बनवले आहेत. आता मी या बनवलेल्या सातल्यांना 15-20 मिनिट वाळू देणार आहे, 10 मिनिटांनी त्यांना पुन्हा असं उलट करणार आहे. असं सर्व उलट करणार वाळायचे आणि नंतर मग त्याला तळायला घेणार आहे. त्याला ना तेल एकदम कडक तापू द्यायचं आणि आस मंद राहू द्यायची पण, आणि मग सातले टाकायचे पण मंद आचेवर हळूहळू सातले तळू द्यायचे.
घाई करायची नाही काढायची. हे पाहता कसे हळूहळू हळू शिक्स होत आहे. हे पाहता एक बाजू होते, आता एक बाजूने पुन्हा उलटून घ्यायचे त्यांना. एक 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 स्वतंत्र येत आहे. हे पाहता आपले सातले किती सुंदर तळले गेले आहेत बघा. असेच ब्राऊन रंगाचे झाले की त्यांना आपल्या प्लेटमध्ये एक एक करून काढून घ्यायचे. बरं झाले बघा सातले तयार. असे सातले गरमागरम तयार, या खायला सर्वजण. सो मित्रांनो, माझ्या आईने आता बनवलेले आहेत हे सातले. आता बघू शकतो आपण, टेस्ट करणार आहे. त्याला सातलं म्हणण्याचं कारण, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा जो मराठीमध्ये आपण लिहितो ना, आपण सात त्या प्रमाणे दिसतो, म्हणून त्याला सातलं म्हटलं जातं. अतिशय छान बनवते माझी आई. सो खाऊया आपण. आता लोणच्याबरोबर खाता हा नॉर्मली जो आयटम आहे, आणि लोणच्याबरोबर खाल्ला जातो. बागलानी स्टाईलमध्ये बनवतात ते, आणि किंवा खानदेशी म्हणता येतात त्याला, तिथे जास्त बनवला जातो. खरंच छान झालेलं आहे. तुम्ही देखील या आमच्या घरी दिवाळीच्या फराळाला, आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील बनवण्याचा प्रयत्न करा घरी सातले. आणि काही अडचण आली तुम्हाला, कमेंटमध्ये तुम्ही विचारा शंका, आम्ही नक्कीच त्या रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला पुनश्च एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, आणि ही तुमची दिवाळी जी आहे अत्यंत सुखाची, समृद्धीची आणि भरभराटी जावो, हेच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची नोटिफिकेशन मिळतील. आता आपण सिरीज करतो आहोत आईच्या बनवलेल्या घरगुती पदार्थांपासून. आपण असंच नवीन नवीन व्हिडिओ आपण असेल माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यासमोर येत राहील. तोपर्यंत धन्यवाद, आणि पुनश्च एकदा माझ्या आईचे मनापासून धन्यवाद, जिने आम्हाला लोकांपर्यंत तिची जी कला आहे ती आज पोहोचवते आहे. थँक्यू व्हेरी मच आई, थँक्यू व्हेरी मच.